तो मंडळी आज आपण आलेलो आहोत महात्मा फुले भाजी मंडईच्या समोर जे हुतात्मा बाबू वेणू वाहनतळ आहे तिथे आतमध्ये एक शॉप चालू झाला आहे जिथे सगळे गौरी गणपतीचे सामान उपलब्ध आहे। डेकोरेशनचे सामान असू देत गौराईंचे मुखवटे असू देत सगळं डेकोरेशनचं जे सामान लागतं गौरी गणपतीसाठी ते अवेलेबल आहे। आणि त्याशिवाय लग्नासाठी जो रुखवत असतो त्या रुखवताला पण ज्या ज्या काही गोष्टी लागतात मग त्या मंडवळ्या असू देत शोच्या वस्तू असू देत त्या पण इथे सगळ्या अवेलेबल आहेत। बघा तुम्ही मुखवटे पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। ही जी बाळं आहेत त्यांची पण साईज आणि मुखवटे खूप फरक आहे। तर अशा पद्धतीने त्यांनी बाळांना कपडे परत गौराईंचे वेगवेगळे मुखवटे त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालून ठेवल्या होत्या। इथे बघा गौराईचे सगळे मुखवटे तुम्हाला फरक कळत असेल वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत। शेड्स बघा त्यांचे परत काही दागिन्यांच्या विदाऊट दागिन्यांच्या बॉडी असतील बाळांचे असतील। तर अशा काही शोच्या वस्तू होत्या ज्या की गौरीसाठी आणि लग्नाचा रुखवत म्हणून पण त्याचा ही अशी बघा छानशी पिंड होती सजवलेली जी की तुम्ही आता श्रावण महिन्यात वापरू शकता लग्नाच्या रुखवतात किंवा गौराईच्या सजावटीमध्ये वापरू शकता अशा बाहुल्या होत्या। ही अशी काही झाडं होती जी तारांपासून बनवलेली आणि वेगवेगळ्या प्रकारची तोरणं होती बघा अशी भरगच्च तोरणं लावली होती सगळी खूप छान छान तोरणं होती कपड्यामध्ये होती ती सगळी। हे सामान हे रुखवतात मांडून ठेवतात बघा सगळ्या वेण्या खाद्यपदार्थांचे काय काय असे छोटे छोटे सॅम्पल होते डोली असेल बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू होत्या। आणि हे पाळणे आहेत आता कृष्ण जन्माष्टमी येते त्यासाठी हे असे छान छान वेगवेगळे पाळणे ठेवले होते। सप्तपदी होत्या म्हणजे लग्नाच्या रुखवतात लग्नात लागणाऱ्या गोष्टी परत आत्ता जे सण आले त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सगळं इथे अवेलेबल होतं। तोरणं असतील वेगवेगळ्या प्रकारची ताटं असतील आता ह्या बघा अशा भावल्या या लग्नाच्या रुखवतात पण ठेवतात। तुम्ही या गौराई समोर पण मांडू शकता। ही अशी बैलगाडी होती त्याच्यात बसलेली बघा ती माणसं खूप सुंदर वस्तू होत्या काही वारकरी होते हा असा बघा घोड्यावरनं चालणारा तो शिपाई आहे आणि बरेच असे ते मिनिएचर म्हणतात त्यांना तशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये होते। आणि खूप छान छान अशा देवांच्या मूर्त्या होत्या राधाकृष्ण असतील आपले दत्त महाराज असतील परत हे असं स्वामी समर्थांसाठी हे जे झाड हल्ली सगळ्यांना आवडतंय ते आणतात तशी वेगवेगळ्या साईजचे झाडं पण त्यांच्याकडे अवेलेबल होती। आणि इथं बघा छोट्या छोट्या वस्तू होत्या आणि हा बघा बंब पितळेचा किती छान होता। तर असे काही बाहुले म्हणजे काही काम करणाऱ्या बायका असतील वेगवेगळे वाद्य वाजवणारे असतील वारकरी असतील सगळ्या प्रकारच्या बाहुल्या होत्या तिथे। आणि हे असे आरसे वर्कचे जे की लग्नात द्यायला यूज तुम्ही करू शकता खूप छान छान त्याच्यामध्ये पण डिझाईन होत्या कलर होते बघा इथं खूप सारे ऑप्शन होते खूप डेकोरेशनचं छान छान सामान होतं। पूजेची ताटं असतील असे घंगाळ होते घंगाळ पण असे डिझाईनचे होते प्युअर पितळ वाटत नव्हतं ते पातळ होतं पण छान छान शेप होते त्या घंगाळमध्ये पण शोसाठी तुम्हाला ठेवायला गौराई समोर किंवा लग्नात देण्यासाठी अशी काही तोरणं होती फुलांची। हे बघा लग्नानंतर नवरी जे माप ओलांडते त्या मापट्यांमध्ये पण इथे खूप सारे डिझाईन खूप सारे ऑप्शन खूप कलर होते वेगवेगळ्या साईज अवेलेबल होत्या छोट्या मोठ्या। आणि त्यानंतर ज्या इथं साधू संतांच्या बाहुल्या अवेलेबल होत्या परत हे काही भाजी विक्रेते वाद्य वाजवणारी लोक असतील खूप सारे यांच्यामध्ये पण ऑप्शन होते आणि शिपाई असतील। आणि इथे पुढे बघा हे छोटे छोटे उंदीर बसले आहेत ती पण वेगवेगळे उंदीर आहेत गणपती आहेत वेगवेगळे वाद्य वाजवणारे हत्तीवर बसलेले पिपाण्या वाजवणारे खूप वेगवेगळे ऑप्शन होते गौरी गणपतीसाठी। यावेळेस खूप ट्रेंडिंगमध्ये एवढे छान वस्तू आलेल्या आहेत शोच्या आणि ज्या की तुम्ही रुखवतात लग्नात पण कोणाला भेट म्हणून देऊ शकता किंवा रुखवतात आणू शकता। पाळण्यांमध्ये पण खूप सारे प्रकार होते खूप छान असे लाकडी पाळणे बघा तुम्ही कृष्ण जन्माष्टमीला वापरू शकता किंवा छोटी साईज पण होती की जी तुम्ही तुमच्या देवाऱ्यात ठेवू शकता
मोठे होते की ते तुम्ही शोसाठी बाहेर ठेवू शकता आणि खूप वेगवेगळ्या मटेरियलमध्ये अवेलेबल होते। अशा बाहुल्या काही सहावारी साडीमध्ये होत्या, काही नववारी साडीमध्ये अवेलेबल होत्या आणि काही असे साधे गावाकडचे लोक असतात साधे साड्या घालतात तशा पण होत्या। आणि या ज्या बाहुल्या आहेत या सिंगल पीस 150 रुपयाला एक होता इथे आणि 1800 रुपये डझन, म्हणजे तुम्ही कोणतंही घ्या, माणूस घ्या किंवा बाई घ्या, त्यातली 150 रुपयाला एक 1800 रुपये डझन। बैलगाड्यांमध्ये पण वेगवेगळ्या साईज अवेलेबल होत्या आणि अशा काही अजून बऱ्याच वस्तू होत्या, देवी देवतांचे पण मूर्ती छान छान होत्या छोट्या मोठ्या। आणि या ज्या बाहुल्या आहेत त्यांच्यामध्ये खूप सारे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतात। बघा ज्या ज्या ठिकाणी मी जाईल तिथे तुम्हाला याच्यात वेगवेगळे ऑप्शन आहेत। बघा पालखी घेऊन चाललेले असतील किंवा अजून काही वेगळी, बघा हे बसलेत वाद्य वाजवणारे असतील, भजनाला बसलेले असतील, भाजी विक्रेते असतील, सगळ्यामध्ये ऑप्शन होते। आणि इथे बघा छोटी छोटी ही झाडं बघा सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत, अगदी हाताच्या तळव्याएवढी झाडं आहेत ती, तुम्ही आणू शकता, घरी देवाऱ्यात ठेवू शकता, बाहेर ठेवू शकता। आणि मागे बघा छोटे छोटे देवारे आहेत, एकदम छोटेसे आहेत हाताच्या तळव्याएवढे, जे की रुखवतात तुम्ही मांडू शकता। बंब असेल, वेगवेगळी भांडी होती, गणपती होते वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये, असे कृष्णा होते वेगवेगळ्या शेपमध्ये, सगळ्या देवी देवतांचे मूर्त्या होत्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये साईजमध्ये, चौरंग असतील, हे असं ताट असेल केळीच्या पानावरचं। इथे काही विधींमध्ये बॉक्समध्ये त्यांनी विधी ठेवल्या होत्या, लग्नाच्या ज्या विधी असतात। हे बघा कलरचं जातं आहे, पाटावर वंटा आहे, तुळशी वृंदावन होतं। आणि इथे बघा बायका काही लोणी हलवणाऱ्या तुळशी वृंदावनापुढे बसलेल्या, इथे काही जे कलबत्त्यात कुटतात तशा पण बायका होत्या। या गोष्टी पण बघा ह्या तर दगडाच्या होत्या, त्या पण त्यांच्याकडे छोट्या छोट्या होत्या, चूल असेल, जाता असेल, पाटावर वंटा असेल। इथं एवढ्या प्रकारचे ऑप्शन आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मिळणार आहेत ज्या रुखवतात लागतात शोच्या असतील, पण प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्राईस विचारणं शक्य नव्हतं, त्यामुळे तुम्हाला इथं येऊन एकदा व्हिजिट करावं लागणार आहे। हे असे बघा पूर्ण सेट होते, प्रत्येक सणांचे हे सेट आहे, इथं तुम्हाला प्रत्येक सण दिसेल। आपले मराठी सण जे आहेत 12 महिन्यात जेवढे सण आहेत तेवढ्या सणांचं इथे बघा पूर्ण त्यांनी एक कंबाईनमध्ये बनवलं होतं सगळ्या लोकांचं। आणि शिवाय जागरण गोंधळ असेल किंवा डोहा जेवण असेल गरोदरबाईचं, त्या पण गोष्टी इथं होत्या। बघा लग्नाची पंगत जेवायला बसलेली लोकं असतील, फुगड्या खेळणाऱ्या बायका असतील, खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी अशा बाहुल्यांमध्ये खूप छान असे सेट बनवले होते, त्याची पण प्राईस वेगवेगळी होती। तर तुम्हाला इथं प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करायचं आहे आणि मग तुम्हाला त्याची प्राईस कळणार आहे, कारण हे खूप मोठं आहे आतमध्ये हा हॉल आणि खूप साऱ्या गोष्टी इथं आहेत। आता हे बघा शिवायला बसणारे काम कोण काय काय करतं त्याचे पण इथं बघा स्टॅच्यू बनवले आहेत, कुंभार असेल किंवा चपला शिवणारे असतील, फळं विक्रेते असतील, मटके बनवणारे असतील, शिवणारे असतील। आणि शिवाय यांच्याकडे राजस्थानी पॅटर्नमधली पण लोकं अशाच प्रकारे होती, वेगवेगळी वाद्य वाजवणारी, वेगवेगळी कामं करणारी। बघा तुम्ही ही राजस्थानी पॅटर्नमधली पण लोकं यांनी याच्यामध्ये ठेवली होती। इथे बघा हे टोपल्या जे विणतात, टोपल्या बनवतात, शिवणारे, बघा तुम्ही सगळ्या प्रकारचे लोक यांनी बनवले होते, खूप आकर्षक होत्या या गोष्टी। आणि ह्या जर तुम्ही अशा रुखवतात ठेवल्या किंवा गौराईला ठेवल्या तर कुठल्या कॉम्पिटिशन जर असेल तर नक्कीच तुमचा नंबर येईल, कारण इथे बघा खूप खूप म्हणजे पहिल्यांदाच अशा गोष्टी मी पाहिल्या होत्या स्वतः। भांडीकुंडींमध्ये पण बघा साईज होते, फ्रीजपासून वॉशिंग मशीनपासून ओव्हन असू देत सगळ्या गोष्टी भांडीकुंडींमध्ये पण अवेलेबल होत्या, छोट्यातल्या छोट्या वस्तू यांच्याकडे होत्या प्रत्येक ह्याच्यात, पितळीची असतील, स्टीलची असतील, प्रत्येक ह्याच्यात भांडी अवेलेबल होती आणि छोटे मोठे साईज होते। असे बघा छान उंदीर अट्रॅक्टिव्ह होते जे तुम्ही पुढे ठेवू शकता, शिपायन टाईप असे वाद्य वाजवणारे। आणि अशा काही पितळ्यांची बघा ताट होती, पितळ नव्हतं ॲक्च्युली, ते वेगळं मटेरियल होतं, असं पातळ होतं मटेरियल, जे तुम्ही पाणी टाकून त्याच्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्या टाकून नंतर ते दिवे लावू शकता, असं साईज पण आहेत ना छोटे मोठे, डिझाईन पण आहेत, साडेपाचशे जोडी का, एक साडेपाचशे छोटं का मोठं, हे 550 ला आहे, त्यानंतर 650 ला आहे, घेतली तशी आहे। ओके, आणि हे कसलं आहे मटेरियल, मटेरियल ब्रास मध्ये येतं, ब्रास हे 400 रुपयाला हे 400 रुपयाला जोडी का सांगतो।
तर या गौराईच्या फायबरच्या बॉडी होत्या, ज्या की ज्या 3 फूटच्या होत्या त्या 15,000 रुपये जोडी, 4 फूटच्या 25,000 रुपये जोडी, आणि जी बाळं होती ती छोटी सगळ्यात साईजची 3,500, मोठ्या साईजची 6,500, आणि ती बाळं तुम्हाला कपड्यांसहित मिळणार होती इथं. बघा त्यांच्या अंगावर कपडे, त्या कपड्यांसहित ती बाळं होती. आणि तुम्ही इथं आलं, प्राईस तुम्ही कमी जास्त पण करू शकता, ते बार्गेनिंग पण करतात. बाहेर गौराईना 6वारी 9वारी होती, इथे बघा या गौराईला कोळी पेहराव म्हणजे कोळी लोकांचा पोशाख दिला आहे. इकडे या गौरीला प्रॉपर परत अशी 9वारी असते त्या तो पोशाख दिला आहे. आणि जी सगळ्यात लास्टची आहे तिला असा गुजराती पोशाख दिला आहे. बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी साड्या नेसवल्या होत्या, असे काही तोरणं पण होती बघा अडकवलेली, ज्याची प्राईज काहीतरी 400 रुपयापासून सुरुवात होती या तोरणांची प्राईज. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज, वेगवेगळ्या डिझाईन, कलर अवेलेबल होते. त्यानंतर अशा काही इथं टोपल्या होत्या बघा, त्याला वर्णाशी नेट होती, त्याच्यात तुम्ही फळं ठेवू शकता किंवा फराळाचं सामान ठेवू शकता, जेणेकरून त्याच्यावर माशा किंवा चिलटं बसणार नाहीत. प्रत्येक ह्याला वरती अशी छान जाळी होती आणि वेगवेगळ्या साईजमध्ये त्या टोपल्या होत्या. वेगवेगळं त्याला डेकोरेट केलं होतं टोपल्यांना, छोट्या मोठ्या अशा टोपल्या होत्या बघा इथं, ज्या की तुम्ही रुखवतात पण यूज करू शकता आणि गौरीपुढं जे मांडाय लागतं त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. आणि हा बघा साखरपुड्याचा जो कोण असतो तो होता. इकडे बघा टोपल्यांमध्ये भरपूर साईज होत्या, भरपूर व्हरायटी होत्या. एकदम जड आहे चौरंग, प्युअर सागवान. कमी जास्त होऊ शकतं ना? 6,500 म्हणजे या छोट्याची 6,500 आहे, मग खालच्यांचे रेट जास्त. सगळे सागवान इथे इथले. आणि असे काही मिठाईचे बॉक्स होते बघा, तुम्ही रुखवतात ठेवू शकता किंवा तुम्ही जर स्वतः घरी मिठाई बनवणार असाल तर तुम्ही यात असे बॉक्स घेऊन जाऊन यात ती मिठाई ठेवू शकता. मिठाईच्या बॉक्समध्ये पण खूप साईज होते. अशा बघा काही तारांच्या टोपल्या होत्या ज्या की खूप मजबूत होत्या आणि वेगवेगळ्या साईज होते त्याच्यामध्ये, गोल असेल, चौकोन असेल, असा अंडाकृती असतील आणि खूप मोठ्या छोट्या त्याच्यामध्ये पण साईज आणि शेप होते वेगवेगळे. आणि अशा काही फुलांचे फ्लॉवर पॉट होते वेगवेगळ्या शेपमध्ये, साईजमध्ये. तर तुम्ही प्रत्यक्षात जा तिथे, व्हिजिट करा, प्राईज विचारून घ्या आणि कमी जास्त तुम्ही करू शकता तिथे जाऊन. खूप फ्रेश फ्रेश बघा किती फुलांच्या त्या टोपल्या छान वाटतात, पॉट आहेत ते. ही अशी वेगवेगळ्या प्रकारची फळांची बघा वरती अशी लटकवायला तोरणासारखं होतं, खूप सुंदर वाटत होतं. तुम्ही डेकोरेशनला जरी अशी सगळी फळं जरी लावलीत असं मंडप करून तरी खूप छान वाटेल. वेगवेगळ्या प्रकारचे असे पॉट अवेलेबल होते. तर नक्की एकदा व्हिजिट करा तुळशीबागेत. आला तर मागे वाहनतळ आहे, वाहनतळामध्ये इथे या. खूप मोठा हॉल आहे, खूप अशा प्रशस्त जागेत त्यांनी हे ठेवलं आहे. तर म्हणजे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.